सगळे रेडी, एक दोन तीन। तुम्हाला उन्हात टोपी घालायला आवडते का? कोणाकोणाला टोपी घालायला आवडते याची आपण आता गोष्ट ऐकूया। गोष्टीचं नाव आहे चांदोबाची टोपी। मुळात इंग्रजीत गोष्ट लिहिली आहे द मून अँड द कॅप बाय रोहिणी निलेकणी। मराठीमध्ये अनुवाद केला आहे उत्कर्षा मनीष आणि चित्र काढली आहेत अँगी आणि उपेश। हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे। आम्ही सारे दसऱ्याच्या जत्रेला गेलो। बाबांनी चिंटूसाठी रंगीत चष्मा आणला, आईने माझ्यासाठी निळी टोपी आणली, बाळाला मिळाली साखरेची गोळी। घरी जाताना जोरात वारा सुटला, माझी टोपी उडून गेली। माझी टोपी पिंपळाच्या झाडाच्या फांदीवर अडकली। मी खूप रडलो। रात्री जेवलोही नाही। नंतर रात्री चांदोबा वर आला। त्याने पिंपळाच्या झाडावरच्या माझ्या टोपीकडे पाहिलं। त्याने टोपी घालून पाहिली। चांदोबा हसला, मलाही हसावं लागलं। दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर आईने मला चमकदार लाल टोपी दिली। चांदोबाने पाठवली आहे, ती म्हणाली। त्या दिवशी रात्री मी आणि चांदोबा दोघांनी आपापल्या टोप्या घातल्या आणि हसलो, दोघे खुश झालो। आता सूर्याला ही टोपी हवी असेल तर? गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना? मग या www.books.com।